गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आशितो स्वागत करतो. खूप मोठ्या एक टायमानंतर खूप लॉंग बॅक मी आलेलो आहे आणि बरेच दिवस काय अशी व्हिडिओ वगैरे टाकली नाही, कारण एक्झाम्स वगैरे होते. आता म्हणून अजून पण एक्झाम संपले नाही, एक्झाम आहेत पण जरा सुट्टी वगैरे आहे, तो सो विचार केला. आणि समर पण चालू झाले, तुम्ही बघू शकतात ऊन वगैरे खूप ऊन आहे. तर समर आहे तर कॅम्पिंगला जायचा विचार प्लॅन झालेला आहे. सो कॅम्पिंगला वगैरे इथे जरासं फन आहे, कारण पूर्ण इयर बर्फ वगैरे असतो. म्हणून आता जो टाईम असतो एक समरचा 3-4 महिने, तेव्हा हे लोक एन्जॉय करू शकतात. सो आम्ही जा विचार केला कॅम्पिंगला जायचा. हे मोस्टली समरमध्ये असे कामं चालू असतात रस्त्याची वगैरे, कारण बर्फामुळे त्यांना करायला भेटत नाही. पूर्ण समर त्यांचा या कामातच जातो. मोस्टली किती मोठं काम असल्यावरती माणसं कमी लागतात, कारण मशीनची जास्त यूज करतात, टेक्नॉलॉजी जास्त यूज होते, लेबर वर्क खूप कमी लागतो इथे. आता शॉर्टमध्ये जो प्लॅन आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करतो काय काय होणार आहे. सो इथून आम्ही थोडं सामान वगैरे घेतलं आहे जे खायला तिकडे, म्हणजे मोस्टली जो गोष्ट तिकडे जाऊन बनवणार आणि खाणार आहेत आम्ही. सो त्याला लागणाऱ्या गोष्टी काय आहे काय नाही ते तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवीन, कारण मग ते इंटरेस्टिंग राहील. तिकडे बघणार कसं बनवतो आम्ही, काय करतो आहे. सो तिथं जाणार आणि सामान सगळं गोळा करणार. मी आधी पण गेलेलो, हे फर्स्ट टाईम नाही माझं, पण जेव्हा फर्स्ट टाईम गेलेलो तेव्हा खूप गडबड होती, कारण माहीत नव्हतं काय कसं काय आहे. आता थोडीशी आयडिया आहे आणि आमच्यावर सिनियर्स पण आहेत, तर त्यांना जास्त आयडिया आहे की काय तिकडे लागतं कसं काय. मागच्या टायमाला गेलो तेव्हा काय एवढं शूट करायला भेटलं नाही. सो ह्या टायमाला प्रॉपर मी ट्राय करेन की तुम्हाला सगळं दाखवायला आजूबाजूला काय कसं आहे आणि काय काय करायला लागतं. तर बघत राहा आणि पूर्ण बघा, कारण तुम्हाला मग बोर पण नाही करणार मी जास्त, पण बघा. काय इकडचे शॉप्स वगैरे आहेत इथे, सगळे सॉसेज वगैरे प्रत्येक टाईपचे. हे तुम्हाला मी बाकी दुसऱ्या कुठल्या एक व्हिडिओमध्ये शूट करून दाखवेन, आता एवढं दाखवत. तर आम्ही इथे मटण थोडं शिजून घेतलं आहे, सामान वगैरे पॅक केलेलं आहे. बाहुबली स्वप्नील भाई इकडे चाय बनताना, ते चाय बनवतात आणि इथे बघू शकता मटण बनवायची हे चालू आहे. मटण थोडंसं आम्ही घरून शिजून आल्यासाठी आधी बघितलं असेल. सो थोडंसं वाटण वगैरे टाकून इथे मटण बाकीचं शिजवायचं आहे. सो इथे बघू शकता लोक कॅम्पिंगमध्ये असे घोडे वगैरे रेंटवरती भेटतात का यांच्यात मला माहीत नाही. सो असे फिरायला पण येतात. ऋत्विक दादा कॅमेरामॅन, कॅमेरा कुठे बाबा आणि हा चीफ सेफ केविन पाटील, स्वप्नील भाई. हाँ बोलो भाई, कुछ कहना चाहते हो? नहीं जो कहना था पहले ही कह दिया, उससे ज्यादा नहीं कहना चाहते. रोहित बोल, दर व्लॉग मध्ये असतो पण टाकता येत ते आज टाकता येईल, कारण विचारू नका. चाय बनवताना अनिल भाई आप क्या कर रहे हो? निसर्गाच्या सानिध्यात जो भी बना रहे हो. भाऊ मिसल पाव खा रहे, मिसल पाव खा रहे अनिल भाई. इंटरनॅशनल ही फक्त रशियात भेटते. बनाई हुई है हमने ये बहुत मेहनत. हर दस रन पे देख रहा हूं.
लो अभी ऐसे घुमा है ना क्या हाँ घुमा के लेके जा रहा हूँ नहीं लेना है ताई को चाय नहीं लेना अरे पियो ताई चाय पियो यार क्या अभी ताय ताय भाकरी बनवताना रशियामध्ये अमृताने भाकरी लाटली आहे चुलीवरती भाकरी बनवतोय रशियामध्ये आम्ही इकडे बघतोय आणि हे फक्त बघतायत हे फोटोग्राफर आपले स्किल्स दाखवतायत तिकडे ते मटन बनवतायत स्वप्नील भाई आप क्या कर रहे हो स्वप्नील भाई आप क्या कर रहे हो मैच देख रहे हैं और रोहित मैच मैच मैं और मेरी तनाई अक्सर ये जंगल हो गया हॉस्टल मैच DM for photography. How much? 250. 250. ₹150 आएगा. केविन भाई ने नवीन जुगाड़ बनवताना. पळी दाखव पळी. पळी दाखव आमची. अरे. ओरिजिनल आहे भाई. ओरिजिनल आहे. ती कुठे भेटणार नाही. फक्त केविन पाटीलकडे भेटेल ती. अरे भाई. मत कि हम लोग कैसे बैठ के मैच देख रहे हैं मेरी ऑर्थोडॉक्स प्लेयर अजीम के रहा तो आता मटन की भाजी होती है जरा वे भाकरी पण बनते चपाती घरी बनून आणलेल्या आणि त्याच्यानंतरला चिकन जो आपण मैरिनेट केलेला त्याला आपण फ्राई करू आणि पनीर पण त्याला पण फ्राई करू सो एन्जॉय मजा येते तसं करायला आणि इथे बाहेर येऊन असं बनवणं त्यात वेगळीच फिलिंग आहे आणि मजा पण आहे सो आम्ही एन्जॉय करतोय फक्त काय बनवणं तर सगळं टाईम चाललंय इथे तंदुरी बनवणार आहेत आम्ही तिकडे मटन बनतंय तिकडे भाकऱ्या बनतायत आणि हे काम करतायत सध्या तेलच ठेवू का